आम्ही वीकेंड साठी केळव्याला आलोय गारवा रिसॉर्ट मध्ये। रिसॉर्टचं सगळा जे सेटअप आहे ते दाखवते आधी, त्यानंतर आपण ओनरसोबत बोलूया। आता 8 वाजलेत, आम्ही आलो आता रिसॉर्टला। मी तुम्हाला दाखवते रिसॉर्ट कसा आहे। सुरुवातीला तिथं मुलांसाठी खेळण्यासाठी झुले आहेत आणि घसरगुंडी आहे। हा गेट आहे, हे सुरुवात आहे। इथं आपणाला आल्यानंतर ह्या साईडला स्विमिंग पूल दिसतोय। आम्ही आज जाऊन दाखवतो तुम्हाला स्विमिंग पूल। स्विमिंग पूल आहे आणि हा दुसरा ह्या साईडला आहे। एक स्विमिंग पूल तुम्हाला क्लिअर दिसला, हा थोडा अंधार आहे त्यामुळे इतकं व्यवस्थित दिसत नसेल। आणि त्या साईडला बाथरूमची सोय आहे। तुम्हाला रूम दाखवते। मी तुम्हाला रेग्युलर रूम दाखवत आहे। टीव्ही आहे, खाली ते कपाट आहे। टॉयलेट बाथरूम, जेवढे रूम आहेत तिथं म्हणजे नीटनेटकेपणा, स्वच्छता आणि एसीची सोय आहे। ही मी तुम्हाला दुसरी रूम दाखवते, ही पण रेग्युलर रूम आहे। ह्यात पण सगळ्या सोयी आहे। ग्राउंड फ्लोरला सेम 5 रूम आहे म्हणजे हे जे रेग्युलर। आता मी फर्स्ट फ्लोर दाखवते तुम्हाला। फर्स्ट फ्लोरला आल्यावरती सिटिंग एरिया आहे, इकडे हा सोफा आहे। त्यानंतर ही मोठ्या फॅमिलीसाठी रूम आहे, त्या साईडला बेड आहे। त्यानंतर इकडे पण बेडची सोय आहे। आणि तुमच्यासोबत जास्त लोक आले तर इथं गाद्या टाकून त्याची पण सोय करून देतात। समजा दोन फॅमिली मिळून आली आणि तुम्हाला सोबत राहायचं आहे तर इथे गाद्याची सोय करून ह्या रूममध्ये ॲडजस्ट करू। टेरेस आहे, मी तुम्हाला वरतून दाखवते पण अंधार पडलाय, बघू मॅक्झिमम किती दिसतं ते। हा वरती टेरेस आहे, म्हणजे तुम्ही अगर फॅमिली 3-4 फॅमिली मिळून आले तर तुम्हाला काय गेम खेळायचं असेल की हा एवढा तुम्हाला मोठा वरांडा मिळतो। आता अंधार पडलाय, तिथून 5 मिनिटावरती समुद्र आहे। तुम्हाला छोटासा काय कार्यक्रम करायचा असेल, बर्थडे पार्टी किंवा गेट टुगेदर किंवा लग्नाचे वाढदिवस, तर आरामात 50 लोकांची सोय होते इथं। एवढा हा वरचा टेरेसचा एरिया आहे। ही टेरेस वरती उभी आहे आणि मस्त वारा येतोय सगळ्यात सुरू बाजूनी। नारळाचं झाड आहे हा आणि इकडे सुपारी आहे। लढतं पूर्ण साईडला कंपाऊंडच्या साईडला सगळे नारळाचे झाड आणि सुपारीचे झाड आहे। हे नॅचरल एसी म्हणू शकता, इतकं छान वारा आहे। मी खाली जाते आणि जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून ह्याचे बाकी डिटेल्स सगळी माहिती घेते। ओनरची ओळख करून दे हे मालिक, बाकी गोष्टी ती सांग। किती वर्ष झालं रिसॉर्टला? 6 वर्ष पूर्ण। जेवणाची सोय कशी आहे? जेवणाची सोय आम्ही घरगुती पद्धतीने सर्व मी बनवते आणि जास्त जर क्वांटिटी असेल तर मग ती मी मदतीला व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं आणि घरगुती हॉटेल रिसॉर्ट हॉटेलचं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच पूर्ण पदार्थ बनवतात, जे ऑर्डर असेल त्याप्रमाणे व्हेज नॉनव्हेज दोन्ही। जास्त लोकांची डिमांड काय आहे? मच्छी की मच्छी असते? काही मच्छी पण मोस्टली मच्छीच हवी असते, कारण बॉम्बेवरून येतात, हा समुद्र किनारा आहे त्यामुळे मच्छीच जास्त डिमांड आहे। आणि मच्छी इथे अवेलेबल असेल ना तेच आम्ही वापरतो, म्हणजे ताजी मच्छीच बनवतात। बाकी फॅसिलिटी काय आहे दुसऱ्या? तिच्या फॅसिलिटी म्हणजे कस्टमर जसं आम्हाला समजा त्यांना असेल नाश्ता आवडते किंवा आम्ही नाश्ता बनवून देतो त्यांना, म्हणजे
व्यतिरिक्त पण ते जसं ऑर्डर देतील त्याच्या ह्याच्या पण ते पण आम्ही आमचे ठरलेले मेनू असतात हॉटेल सारखे नाहीये आमच्या घरगुती पद्धतीने नाश्त्यामध्ये काय असतात पोहे उपमा भुर्जी पाव मिसळ पाव म्हणजे जे पूर्ण महाराष्ट्रीयन डिशेस आहेत आणि मेन ह्यांच्यात मला वाटतं तांदळाची भाकरी आणि चपाती तुम्ही पूर्ण एकट्याच मॅनेज करता की बाकी कोण आहे मदतीला थोडस म्हणजे मॅनेजमेंट आहे थोडस म्हणजे दोन व्यक्तीच स्टाफ डेली असतं बुकिंग ते सगळं तुम्ही घेता फोनवरती सर माझे हेल्प करतात तर आता मी त्यांच्या मिस्टरांची ओळख करून देते आता ह्यांचे मिस्टर बाकीची माहिती देते मी यांना भाऊजी बोलते कारण माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत जवळचे आम्ही या हॉटेलचं व्यवस्थापन अशा प्रकारे करतो की आम्हाला जे कस्टमरचे जे फोन येतात तर त्या फोनच्या हिशोबाने आम्ही त्यांच्या रिक्वायरमेंट काय काय ते सर्वात बघतो आणि आपल्याकडे जो कस्टमर आहे तो मॅक्झिमम रिपीटर जो एकदा येऊन गेलेला तो स्वतः पुन्हा किंवा माउथ पब्लिसिटीने आणखीन दुसऱ्यांना पाठवणारा कारण आपल्याकडच्या चविष्ट जेवणाची त्यांना जी लज्जत लागलेली असते त्याच्या हिशोबाने ते आणखीन दुसऱ्यांनाही सुचवतात आणखीन ते स्वतःही पुन्हा येतात आणि त्या हिशोबाने त्यांना जसं घरगुती गावठी पद्धतीने बनवलेलं जेवण आहे ते सर्वात जास्ती आवडतं आणि त्यांच्या जास्तीत जास्त रिक्वायरमेंट म्हणतात की केळव्याला आलो म्हणजे किंवा फिरायला आलो म्हणजे जास्तीत जास्त मच्छी केळव्याला एक समुद्रकिनारा असल्यामुळे चांगली मच्छी वगैरे आपल्याला मिळते ताजी मच्छी खायला मिळते इथली लोकल मच्छी फारच चविष्ट पापलेट चुरमई कोलंबी खेकडे कालवा बोंबील आणि अशा प्रकारे बाकी काही अशी गावठी आणि लोकल मच्छी जी आहे यांची लज्जत त्यांना फार असते आणि जेवणाचं प्रिपरेशन वगैरे आहे किंवा जेवणाची चव वगैरे असा ते माझ्या मिसेसच्या हाताला खूप चव आहे आणि येणारा प्रत्येक कस्टमर खुश होऊन तिला अन्नपूर्णा म्हणून संबोधून निघून जातात मी यांची तारीफ म्हणजे खूपदा ऐकलं मी वेज जेवले त्यांच्या हातचं पण नॉनव्हेजचं पण म्हणजे खूप चव आहे असा आणि भाऊजीने इतकी छान तारीफ केली तर तुम्हाला जेव्हा ते जेवून जातात किंवा जाताना जे बोलतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक समा असं पहिली सुरुवात मी अशी करेल की मला खरोखरच बहुतेक जण अन्नपूर्णा हा नावच अन्नपूर्णा मला हे देऊन गेले आणि मला वाटतं छोट्या प्रमाणात चालू केलं ना तुम्ही सुरुवातीला छोट्या प्रमाणात म्हणजे 10-10 आम्हाला पहिला आम्ही चालू केलं तेव्हा आम्हाला असं वाटलं की आमच्याकडे कोणी येतील की नाही 10-10 कस्टमर आले म्हणजे आमचं महिन्याचं टार्गेट आणि 20-25 जण आले ना महिन्याला तरी खूप झाले म्हणजे एकदम समाधानी 20-25 माणसं येऊन गेले तरी बस त्याच्यानंतर 2-3 वर्ष म्हणजे आपला बिझनेस चालू वेळ गेला 2-3 वर्षांनी इतकी प्रगती झाली आमची की म्हणजे आम्हाला कुठे ऍडव्हर्टाईज करायला लागले गरज नाही म्हणजे कुठे आमच्या हॉटेलचा कुठे बोर्ड नाहीये कुठे काहीच नाहीये जो आमच्या इथला गेलेला कस्टमर असतो तो दुसऱ्यांना आमचा ऍड्रेस देतो आणि सांगतो की खरोखर तुम्ही तिकडे जाऊन बघा फक्त म्हणजे खुश होऊन या बॉम्बेवरून एक फॅमिली येते आम्ही आल्यानंतर बघते त्यांचा फोन आलाय जेवणासाठी आणि ह्या आता जेवणाची तयारी करतायत बाकी सगळे जे रूमचं किंवा फॅसिलिटी जे आहेत ते सुजित भाऊ कस्टमरच्या सोयीसाठी ते जेव्हा त्यांचे रिक्वायरमेंट सांगतात त्याप्रमाणे आम्ही त्यांची रूममध्ये त्याप्रमाणे त्याची व्यवस्था करतो जसे आपल्याकडे ज्या रूम्स आहेत त्या रूम्समध्ये एकेका रूममध्ये कम्फर्टेबल राहण्यासाठी आम्ही 4 जण किंवा 3 जण हे असे कम्फर्टेबल राहण्यासाठी सोय करतो काही लोकांना एक फॅमिलीसाठी आणि जर का जास्ती कस्टमर वगैरे असतील आणि त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते कुठे रूममध्ये ॲडजस्ट करत असतील तर एका रूममध्ये 6-7 जण वगैरे ते स्वतःहून ॲडजस्ट करतो तशी आम्ही त्यांना एक्स्ट्रा बेड वगैरे देऊन त्यांची सोय करू शकतो आणि तशी गरम पाण्याची सोय रूममध्ये गिझर बसवलेले आहेत सोलर हीटरची सिस्टीम आहे म्हणजे 24 तास गरम पाण्याची सोय इथे आपल्याकडे आहे इन्व्हर्टरची सोय आहे काही कसं कुणालाही काही अडीअडचणी कुणी समजा लेडीज त्यांची छोटी मुलं वगैरे असतील त्यांच्यासाठी काही त्यांना स्वतः शिजवून घ्यायचं असेल खिमटी बनवायची असेल त्यांच्यासाठी काही असं ब्रेड बटर काही त्यांना असं वाटलं स्वतः तरी त्यांना आम्ही किचन शेअर करायला देतो इथे येणारा प्रत्येक कस्टमरचं एक डिमांड असते की तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय काय अमेनिटीज आम्हाला पुरवू शकता तर बाकी खेळ वगैरे आहेत हे तर सर्व त्यांना जातं पण इथे फॅमिली लुक आणि फॅमिली बॅकग्राऊंड असल्यामुळे काय असतं की प्रत्येकांना
घरापासून एक दोन दिवस शांत आणि आरामात आणि चांगल्या सोयी मिळतात म्हणून इकडे येऊन राहतात. मग त्यांच्यामध्ये त्यांना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेटचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे त्यांचे काय काम असते, त्यांचे काम असते इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो. तर आपल्याकडे आम्ही वायफायची सोय केलेली आहे की त्यांची काही ऑनलाईन त्यांचं ऑफिस असतात, त्यांची परीक्षा असतात, त्यांचे लेक्चर्स असतात, म्हणजे आलं तरी ते बाकी गोष्टी पण अटेंड करू, बाकी गोष्टी त्यांना ते आम्ही वायफाय प्रोव्हाइड करून मग त्यांच्या जरुरी कामकाज सर्व ते आटपून नंतर मग ते आपल्या एन्जॉय सुद्धा करू शकतात. आणि ते कोणत्याही वेळेला त्यांना 24 तास त्यांना वायफाय आम्ही अवेलेबल करून देतो. हा बॉम्बे पासून किती लांब आहे? साधारणतः 100 ते 110 किलोमीटर मुंबई पासून लांब आहे. केळवामध्ये मेन केळवा बीच पासून. आणि हा व्यवसाय करण्याचा उद्देश, तुम्ही तर जॉबला आहे ते मला माहिती, तुम्हाला वेळ नसतो. तर याच्यामध्ये कसं, आपण केळवा बीच पासून मेन बीच पासून 8 ते 10 मिनिट वॉकेबल डिस्टन्सवर आपण आहे, म्हणजे आपण आपल्या जागेचा सदुपयोग किती करावा हे एक मनामध्ये विचार केला. त्याच्यानंतर मिसेसचं सतत एक घराणं असायचं की मी घरी बसलेली आहे, मला वेळ जात नाही, तर मला कुठेतरी जॉब वगैरे शोधू का काय असं. तर मी त्याला आपल्याकडे जर का इतकं फॅसिलिटी आहेत तर त्याच्यात थोडीशी इन्व्हेस्टमेंट केली तर आपण त्याच्यापासून असं पुढे काहीतरी असं बिझनेस वगैरे आपण करू शकतो. आपण नेहमी जॉब जो एक फिक्स असं एक असतं ना आपल्यात की 9 ते 5 जॉब करू, सेफ राहू. व्यवसायामध्ये उतरण्यासाठी थोडंसं आपण एक म्हणजे इतकं पटकन डेअरिंग होत नाही, पण वहिनीच्या आग्रह खातर त्यांनी त्यांना करून दिलं सेटअप सगळा. किती वर्ष झालं? आता आम्ही 2015 साली हे चालू केलं, त्यावेळेला अगदी कसं इथे आम्हाला किती 10 कस्टमर 15 कस्टमर 20 कस्टमर जरी महिन्याला आले तरी एक अंदाज होता की मी जर का 5-10 लाख रुपये याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये टाकले तर साधारणतः एका ब्लॉकचं जितकं भाडं आहे ते 5-10 हजार रुपये, इतकं 5-10 हजार रुपये तरी मला कमीत कमी निघावे, म्हणजे 5,000 ब्लॉकचं भाडं 5,000 रुपये मला इकडे मेहनत निघाली पाहिजे, प्रॉपर्टीचे आपले वसूल झाले पाहिजे. या हिशोबाने आम्ही असं बिझनेस चालू केला. पण त्याच्यानंतर माझ्या गृहिणीच्या हातची चव आणि त्याच्या जेवणाची आणि त्याच्यामुळे जे आमची इथे डिमांड वाढले की आम्हाला ते कस्टमर महिन्याला आम्ही 10-20 ची अपेक्षा जी इथे करत होतो तर आठवड्याला एकेका वेळेला आमच्याकडे 20 ते 30 कस्टमर यायला सुरुवात झाली. मग हळूहळू असं डिमांड वाढत गेलं तर मग मी सुरुवातीला ग्राउंड फ्लोअर पासून हॉटेल चालू केलं. त्यानंतर मग कसं कस्टमरचे डिमांड वाढलं की आम्हाला स्विमिंग पूल पाहिजे, स्विमिंग पूलची सोय केली आणि वरती टेरेस वरती छोटे मोठे कार्यक्रम पण ते मॅनेज करतात. ते आता सगळ्या फॅसिलिटी चालू केल्या आणि त्यांचा रेग्युलर जॉब चालू आहे, पण वहिनी एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅनेज करतात. म्हणजे आपण एक गृहिणी असून सुद्धा त्याच्यासोबत एक व्यवसाय करू शकतो, हा एक उदाहरण तुम्हाला ह्याच्यातून दिसेल. आणि आता त्या स्वयंपाक करतात, मी किचन पण तुम्हाला दाखवते किती स्वच्छ आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी. हा डायनिंग हॉल आहे, आणि इकडं बेसिक किचनमध्ये आल्याबरोबर ती मला त्यांची मोठी मुलगी दिसली जी इंजिनिअरिंग केले. हे बघा आईला किती छान मदत करते, मला वाटतं ढोबळी मिरची चिरते ना. साधारण त्यांचा सगळा स्वयंपाक झालेला आहे, बघूया काय काय बनवलंय त्यांनी ते दाखवते. आज जे बॉम्बेवरून येतात त्या लोकांची खास फरमाईश काय आहे? आजची चिकनची ग्रेव्ही आहे आणि चिकन फ्राय आहे. चिकनची ग्रेव्ही आहे, ओके, आणि चिकन फ्राय आहे. आता तर त्यांचा पूर्ण स्वयंपाक रेडी झालाय, परत मी कधी आले तर त्यांचं ते पूर्ण जे बनवण्याची पद्धत आहे ते दाखवेन. त्यांचा जो वाटणाचा प्रकार असतो त्यांच्या पद्धतीने ह्या सगळ्या स्वयंपाक झाल्या. साधारण ह्याचं वाटण काय आहे? कांदा, टोमॅटो, सगळा अख्खा मसाला असतो ना, तो त्यातला थोडासा आम्ही यूज वाटणामध्ये करतो. आमचा वर्षभराचा घरगुती मसाला आम्ही यूज करतो जेवणामध्ये. आणि ह्याची ग्रेव्ही म्हटलं तर कांदा, टोमॅटो फ्राय करून मग त्याची ते चांगलं परतून घेऊन मग ते मिक्सरला ग्राइंड करून मी सगळे पदार्थ आम्ही घरीच बनवतो. चपाती, भात, भाजी, भाकरी. भाकरी म्हणजे मी माझी जावेला ऑर्डर करते, कारण मला ते शक्य नाहीये, कारण भाकरीसाठी खूप मेहनत असते आणि ते मला शक्य होत नाही एवढं सगळं एवढं सगळं भाज्या आणि हे सगळं करण्यामध्ये त्याच्यासाठी वेळ नाही मिळत, म्हणून ते वेळ नाही. म्हणजे ह्यांच्या व्यवसायामध्ये दुसऱ्याला पण त्या जोडून घेतलेत की त्यांना पण काहीतरी बिझनेस मिळावा आणि त्यांचा पण
चालू राहते, काम चालू राहते आणि त्यांना पण थोडीफार मदत होते जेवणा म्हणजे आर्थिक मदत होते. त्यांचे मेन कस्टमर येतात ते चिकन मटन आणि मच्छी. जेवण रेडी आहे, आता ते सर्व करतात. हा तांदळाच्या भाकरी आहेत, बटाट्याची भाजी, डाळ, स्पेशल अंडा करी, काकडी, लिंबू, पापड आणि अघरचा भात. कडकडून भूक लागले, आमच्या दोघी पण कन्या चालू करले जेवायला. जेवण कसं आहे मला? खूप स्वादिष्ट आहे, खूप म्हणजे खूपच टेस्टी आहे. शिक जरा तू पण काकूकडून. हा टिप्स घे असं मला सांगते, पण मी अंडा बनवणारच नाही आहे त्यामुळे मी ते घेणार. भाजी पण खूप छान. हा तू सांग. भाकरी आणि अंडा सर माझं आवडतं. आमचं जेवण झालंय, आता आम्ही रूम मध्ये आराम करू. तुम्हाला कधी पिकनिकला किंवा असं चेंज म्हणून यायचं असेल तर नक्की तुम्ही गारवाला विजिट करा. आता तुम्ही आमच्या हॉटेलला भेट दिली, आपल्याकडचं जेवणाचा आस्वाद घेतला, तुम्हाला कसं वाटलं, तुमचा अभिप्राय आम्हालाही सांगा. मला तर खूप छान वाटलं, मेन सगळ्यांना आवडलं. खूप दिवसापासून प्लॅनिंग होतं, फायनली आम्ही आज आलो आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी येऊन गेलेत आणि बाकी लोक पण आलेत आणि एकदम शांत आहे वातावरण आणि हवा एकदम स्वच्छ आहे आणि एकदम फ्रेश वाटतं ह्या बाजूला. बाकीच्या आता तर सध्या बीच हे फॅसिलिटी बंद आहे ना बीचच्या साईडला. आणि तर केळवाला शीतला देवीचं मंदिर आहे ते पण बंद आहे. फिरण्यासारखे बऱ्याच गोष्टी आहेत तिथं, म्हणजे आता लॉकडाऊनमुळे ह्या गोष्टी बंद आहेत. आमचं नेहमीचाच प्रश्न सर्वांना असतो आपल्या जेवणाच्या संदर्भातलं, येणारा माणूस हा जेवणावर जेवणाची क्वालिटी जर का चांगली मिळाली तर ते दुसऱ्यांना सजेस्ट करणार. कारण फिरणं बसणं उठणं सर्वच होते, पण जेवणाची क्वालिटी. आता आम्ही म्हणतो की जेवण आमचं छान झालं होतं, पण तुमचा अभिप्राय आम्ही ऐकला की तर त्याच्यानंतर आम्ही आणखीन एक प्रत्येकाला आपुलकीचा प्रश्न जसा विचारतो तसंही तुम्हाला विचारतो की तुमचं सजेशन आणखीन आहे का, आणखीन ह्या क्वालिटीमध्ये काही बदल करायला पाहिजे की आणखीन काय असं काही. नाही, जे आम्ही अचानक आलो ना सांगता, तरी जे हवं होतं ते ऑर्डर केलं तरी ते व्यवस्थित पटकन सगळ्या गोष्टी आनंदाने बनवून दिले. म्हणजे ज्या गोष्टी ऑर्डर करतात त्या तरी हमकाच भेटणार आहेत तुमच्याकडे. आणि मेन घरगुती आणि जे भांडे बिंडे पण आहेत ना ते सगळे स्टीलचे वापरतात, म्हणजे ते मला खूप आवडलं. आणि स्वच्छता खूप आहे, म्हणजे कुठंही असं नाही आहे की इतके सगळे रूम आहेत, पण सगळे रूम एकदम व्यवस्थित आणि किचन सगळे नीटनीटकापणा आहे. तो एक जो स्वच्छताचं हे असतं ना ते खूप छान मॅनेज केलं. खरं धन्यवाद बघायला गेलं तर भाऊजीपेक्षा वहिनींचा आहे, म्हणजे इतकं छान रुचकर स्वयंपाक करून आणि इतक्या आपुलकीने प्रेमाने वाढतात आणि असं घरच्यासारखं वाटलं. आमच्या हॉटेलला नक्की भेट द्या, तुम्हाला आवडेल की नाही आवडेल तो नंतर अभिप्राय द्या. मी गारवा रिसॉर्टचा संपर्क नंबर खाली देते, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.